नमस्कार, मी वैभव जाधव। 2017 साली STI म्हणून सिलेक्शन झालं आणि 2019 साली STI म्हणून जॉईन झालो। तेव्हापासून मी आता मुंबईत STI म्हणून कार्यरत आहे। तर मी अभ्यास चालू केला तेव्हापासून सिलेक्शन होईपर्यंत मी स्वतः काही गोष्टी अनुभवल्या, स्वतःमध्ये बदल केले, तर मी आज तुम्हाला ते शेअर करतो की 10-12 दिवसात आता आपली संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे, तर त्याच्यात तुम्हाला फायदा होईल। तर आपण आता नेहमीचं उदाहरण एक बघितलं तर भारताची क्रिकेट मॅच असते, आपण नेहमीप्रमाणे विजेत्या पदाचं प्रबळ दावेदार असतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला लीग मॅचेसमध्येच काहीतरी असं होतं की आपल्याला जरतरवर अवलंबून राहावं लागतं, म्हणजे पाकिस्तानने ह्याच्यासोबत हरायला पाहिजे, आपला नेट रन रेट पुढच्या मॅचमध्ये आपण झिम्बाब्वेला जास्त रननी हरवलं, नेट रन रेट वाढला तर आपण सेमीमध्ये जाईल, क्वार्टर फायनलमध्ये जाईल, असं आपलं नियोजन असतं। आणि सेम आपल्या MPSCमध्ये पण लागू आहे। आता मार्क्सचा कट ऑफ एवढा वाढला आहे की पॉईंटनी रिझल्ट जातात मुलांचे, आणि सोबतच आपण दुसऱ्या कीवर अवलंबून राहतो, हा क्वेश्चन बदलला तर मी इन होईल किंवा आउट होईल याच्यावर अवलंबून राहतं, जर तरवर अवलंबून राहतं। तर आपल्याला तसं न करता आपल्याला पहिल्याच कीने 60 जास्त मार्क घेतले पाहिजेत, त्यामुळे आपण पहिल्या दिवशीपासून, ज्या दिवशी की आली त्या दिवशीपासून आपण एकदम कॉन्फिडंटली मेन्सच्या तयारीला लागू शकतो। जर तर मध्ये अडकलो तर आपली तेवढी तयारी होत नाही, आपण प्रत्येक वेळी टेलिग्रामच्या चॅनलवर बघतो कट ऑफ किती लागेल, किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना सारखं हेच विचारलं जातो की कट ऑफचा किती अपेक्षा आहे। आणि आता परीक्षेला शेवटचे 12 राहिलेत आणि शेवटच्या 10-12 दिवसामध्ये किंवा शेवटच्या महिनाभर जरी पकडलं तर नवीन गोष्टी न करता रिव्हिजनवर भर दिला पाहिजे, आणि रिव्हिजनमध्ये पण त्या डेफिनेशन्स किंवा एखाद्या गोष्टीचं वर्णन वगैरे न वाचता फॅक्ट्सवर भर दिला पाहिजे, कारण आजही MPSC फॅक्ट्सवर 50-50 त्यांचा फोकस आहे। आणि म्हणजे उदाहरणासाठी सांगतो की क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव जर विचारलं तर आपल्याला 100% माहीत असल्याशिवाय तो उत्तर देता येणार नाही, कारण त्यांचं नाव पाटील आडनावच नाही आहे। ऑप्शनमध्ये जर एक ऑप्शन पाटील आला तर आपला तो प्रश्न चुकणार आहे, त्यामुळे त्यांचं नाव असं, अशा ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या रिव्हिजनमध्ये जास्त आल्या पाहिजे। तर आपण सुरू करू राज्यघटना हा विषय। सुरुवातीला ज्यावेळेस आपण अभ्यास चालू करतो त्यावेळेस काही विषय असे आहेत की सुरुवातीला अजिबात त्याचा गंध नसतो, म्हणजे आपले बॅकग्राऊंड आपण सगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत, इंजिनिअरिंगचे आहे, मेडिकलचे आहे, परत BA BCOM सर्व, काही जणांना पॉलिटी आणि इतिहास या गोष्टीचा अगोदर कॉलेजमध्ये किंवा ग्रॅज्युएशनमध्ये झालेलं असतं त्यामुळे माहीत असतं, पण इंजिनिअरिंग आणि मेडिकलवाल्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात। तर राज्यघटना हा आपल्या MPSC सिलेबसमधला सर्वात सोपा विषय आहे आणि हमखास मार्क देऊन जाणारा विषय आहे, तर सिली मिस्टेक इथं टाळाव्या, कारण तुमच्या कॉम्पिटिशनला जी मुलं आहेत त्यांचं राज्यघटनेमध्ये एकही मार्क जात नाही किंवा मॅक्झिमम 80-90% ॲक्युरसी येते। तर राज्यघटनेमध्ये काही गोष्टीचं रिव्हिजन खूप गरजेचं असतं, तर आणि फॅक्ट्स आहेत त्यामुळं त्याला रेग्युलर ते वाचण्यात आलंच पाहिजे। तर पहिला मुद्दा आपला की घटना निर्मिती, ह्या गोष्टी आता मी ज्या गोष्टी सांगतोय ह्या पुन्हा पूर्ण वाचायची गरज नाही, फक्त आपल्याला जे विसरतंय फॅक्ट्स आपण जर नोट्स काढले असतील किंवा हायलाईट केले असतील फक्त तेवढंच बघून घ्यायचं आहे। तर घटना निर्मिती, घटना निर्मितीची एक क्रोनोलॉजी होती, कुणी पहिल्यांदा मागणी केली तिथून ते घटना अंमलात आली किंवा अजून पण घटना दुरुस्तीपर्यंत ते तो प्रवाहित आहे ती गोष्ट, तर ती बघून घ्या। घटना निर्मितीमध्ये विविध समित्या होत्या, समित्यामध्ये कोणी आपले महत्वाचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, नेहरू होते, वल्लभभाई पटेल होते, डॉक्टर आंबेडकर होते, ते कोणत्या समितीत होते, कोणत्या समितीत महिला होत्या, कोणत्या समिती कोणत्या गोष्टीसाठी होत्या, तशा तर आपल्या टोटल खूप समिती आहेत, 22 समिती आहेत, पण आपल्याला रेग्युलर क्वेश्चनमध्ये 8 समित्या येतात तर त्या एकदा बघून घ्या। कलम 1 ते 51 हा MPSCचा एकदम फेवरेट विषय आहे, त्यामध्ये पण आपण कलम नागरिकत्वाची कलमं थोडी इग्नोर केली तरी चालतात, कधी
त्याच्यावर कधी अपवादानेच प्रश्न येतो. तर मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये याच्यावर जास्त फोकस असतो. मूलभूत हक्क आपला एकदम हक्काचा विषय, त्यामुळे त्यात मार्क पडून जातात. पण मार्गदर्शक तत्वे आपलं थोडं इग्नोर होतं. तर त्यातले जे उपकल्म आहेत आणि त्याचा सिक्वेन्स आहे, गांधीवादी तत्व आहेत, समाजवादी तत्व आहेत, तर ते खूप महत्वाचे आहेत. आपल्याला आपण इग्नोर करतो. त्यातले अपवाद महत्वाचे आहेत. परत मूलभूत कर्तव्य याच्यातला सिक्वेन्स विचारतात. मूलभूत कर्तव्य आपल्याला माहीत असतात पण तो सिक्वेन्स माहीत नसतो. एक जरी खालीवर झाला तरी तो एक मार्क आणि निगेटिव्हचा 0.25 मार्क असं सव्वा मार्काचा नुकसान होतं. आणि सव्वा मार्कचं कट ऑफला खूप फरक पडतो. आता 0.25 मार्काने सुद्धा रिझल्ट जातो, म्हणजे सव्वा मार्क तर खूपच झाला. तर त्याच्यानंतर आपल्याला बाकीच्या ज्या प्रिलियमसाठी महत्वाच्या गोष्टी आहेत ते कम्पॅरेटिव्ह स्टडी केला तर जास्त फायदा होतो. राष्ट्रपती आणि राज्यपाल, संसद आणि विधिमंडळ याच्यातली महत्वाची कलम, तर कोणत्या कलमांनी त्यांची नियुक्ती होते, शपथ. तर आता यामध्ये एक मुद्दा आहे की घटनेमध्ये शपथ हे फक्त 3 जणांची शपथ नमूद केली आहे, बाकीचे सर्व अनुसूचीमध्ये शपथ आहे. तर असा आपण प्रश्न विचारू शकतो की कोणाकोणाची शपथ नमूद आहे. तर संसद आणि विधिमंडळ, संसदेमध्ये वरिष्ठ सभागृह व कनिष्ठ सभागृह, विधिमंडळात जर वरिष्ठ सभागृह असेल तर वरिष्ठ सभागृह किंवा कनिष्ठ सभागृह असे आपण कम्पॅरेटिव्ह स्टडी करू शकतो त्याचा. आणि तर संसद आणि विधिमंडळ एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे. संसद आणि विधिमंडळात बऱ्यापैकी साम्य आहे, म्हणजे कलम सोडलं तरी मॅक्झिमम गोष्टी सेम आहेत. म्हणजे नियुक्तीची पद्धत, त्यांची कार्ये, अधिकार ह्या गोष्टी सेम आहेत. तर ते वाचून घेताना फक्त आपण डिफरन्शिएट करताना कलमवाईज डिफरन्शिएट करायचं. बाकी अपवाद असेल तरच तो वाचायचा, म्हणजे तुम्ही हायलाईट केलंच असेल. आणि आपल्याला शेवटच्या 10-12 दिवसात फक्त तेवढंच वाचायचं आहे की वरिष्ठ सभागृह, कनिष्ठ सभागृह, अध्यक्षांची नेमणूक कोण करतं, कशी निवड होते, जर अध्यक्ष नसेल तर त्याची जागा कोण घेईल, ह्या गोष्टी आयोगाचे थोडे आवडते प्रश्न आहेत. ते म्हणजे अपवादात्मक ज्या गोष्टी आहेत ना, त्या आयोग हमखास विचारतो आणि आपण तिथं हमखास चूक करतो. तर विधिमंडळामध्ये सुद्धा विधान परिषद हे थोडं वेगळं आहे, राज्यसभेपेक्षा वेगळं आहे. तर त्याच्यामध्ये नेमकं काय येतं, त्याची विधान परिषद याची निर्मिती कशी होते, त्याचा आतापर्यंत कोणत्या कोणत्या राज्यांनी विधान परिषद निर्मिती केली, कोणत्या राज्याची विसर्जित झाली, आणि आता ते करंटमध्ये एखादा कोण असेल की जम्मू काश्मीरच्या विधान परिषदेबद्दल काय झालं, तर ह्या गोष्टी बघून घ्या. आणि न्यायव्यवस्था, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि लोअर कोर्ट्स, मतलब डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि त्या पद्धतीचे, तर त्याचा एक सिक्वेन्स असतो प्रत्येकाचा, की एक ग्रुप करून घ्यायचा. जर तुम्हाला प्रश्न आला पॉलिटीबद्दल तर आपल्याला ग्रुप माहीत पाहिजेत की म्हणजे संसदेचा ग्रुप कोणता, संसदेच्या कलमांचा ग्रुप कोणता, विधिमंडळाचा कोणता, सुप्रीम कोर्टाचा कोणता, हायकोर्टाचा कोणता. जर आपल्याला एकदम जर शुअर नसेल तर त्या ग्रुपच्या ह्याच्यानुसार सुद्धा अंदाज बांधता येतो. तर राज्यघटना खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये पंचायत राजवर सुद्धा खूप प्रश्न येतात. पंचायत राजचा एकदा उजरती नजर टाकून घ्या. आणि पंचायत राजवर पूर्व परीक्षेत आतापर्यंत खूप डीप प्रश्न विचारले नाहीत, वरवरचे प्रश्न विचारलेत, त्यामुळे त्याच्यावर एकदा उजरती नजर टाकून घेतलेला फायदा होईल. तर घटना निर्मितीमध्ये आपण कोणाकडून काय घेतलं हे खूप महत्त्वाचा विषय आहे, तर तो एकदा बघून घ्या. आणि आपला घटना राज्यघटनेचा हे रिव्हिजन हे एका दिवसात संपली पाहिजे असं नियोजन करा, त्यामुळे तुम्हाला कदाचित ह्या 10 दिवसात त्याची दुसरी रिव्हिजनसुद्धा करता येईल. तर आपण पुढचा विषय बघू, इतिहास. इतिहास आपण जवळजवळ पहिली दुसरीपासून थोडंफार आपल्याला माहीत असतं इतिहासाबद्दल, पण MPSCचा इतिहास सेम इतिहास आहे, फक्त प्रश्न आहेत ते थोडे आपल्या रेग्युलर ओळखीचे नसतात. म्हणजे इतिहास हा आपल्या पहिल्यापासून ओळखीचा जरी असला तरी आउटपुटच्या दृष्टीने इतिहास एवढा तितकासा चांगला नाही.
म्हणजे जसं राज्यघटना आणि भूगोलचा आउटपुट येतो मार्क्स येतात, तसे इतिहासचे मार्क्स येत नाही. आणि इतिहासला मार्केटमध्ये रेफरन्स बुक खूप आहेत, पण त्यात सगळी नावं असल्यामुळे ते लक्षात राहत नाही. तर आपण प्रिलियमच्या दृष्टीनं काही पॉइंट्स काढलेत जे मला वाटले की याच्यावर हमखास प्रश्न येतात. इतिहास हा विषय तसं आपण एकदम शाळेपासून शिकलो, पण इथं एम पी एस सीच्या याच्यात इतिहासाचा थोडा प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे आपण जरी सुरुवातीपासून शिकलो असलो तरी आपल्याला तितकीशी मार्क येत नाही, तेवढा आउटपुट येत नाही. त्यामुळे इतिहासाचं खूप जास्त वेळ न देता फक्त ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्याच बघायला पाहिजेत. म्हणजे आता शेवटच्या 10-12 दिवसात तरी ॲटलिस्ट तेच अपेक्षित आहे. तर इतिहासात जेव्हापासून इंग्रज आले त्यांनी काही सुधारणा केल्या, काही कायदे केले, तर त्या कायद्यामध्ये 1773 पासून 1947 कायदा, तर इथंपर्यंत कायद्याचा व्याप्ती आहे. तर आतापर्यंतच्या अनुभवावरून सगळ्यात जास्त क्वेश्चन हे 1909 कायदा, 1919 कायदा, 1935 कायदा याच्यावर जास्त वेटेज आहे. आणि याच्या अगोदरवर अपवादात्मक परिस्थितीत 1813 कायदा, 1858 कायदा याच्यावर कधी कधी एखादा प्रश्न विचारलाय. पण जर तुम्हाला वेळ कमी असेल पण हे करायचं असेल तर 1909, 1919, 1935 कायदा करून घ्या, त्याच्यावर हमखास प्रश्न येतात. दुसरा मुद्दा आहे गव्हर्नर जनरलचा. तर इंग्रजांनी एक आपल्या याच्यात एक पद्धत निर्माण केली होती की गव्हर्नर जनरल हा मुख्य असेल आणि त्याच्याखाली सगळे त्याचे कर्मचारी वगैरे असतील, तर अशी पद्धत होती. तर गव्हर्नर जनरल हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. जर गव्हर्नर जनरल आपण क्रोनॉलॉजिकली लक्षात ठेवले, त्याचा कार्यकाळ लक्षात ठेवला, तर आपल्याला त्याच्या त्या सालामध्ये जे क्वेश्चन येतात, साल विचारून जे क्वेश्चन येतात ते सोडवता येतात. जरी आपल्याला 100% माहीत नसलं तरी आपण तो अंदाजाने तो क्वेश्चन सोडवू शकतो. तर महत्वाच्या चळवळी विशेष संदर्भ महाराष्ट्र. तर ज्या भारतात स्वातंत्र्याच्या अगोदर ज्या चळवळी झाल्या किंवा त्या फक्त स्वातंत्र्यासाठी नव्हत्या, तर काही चळवळी हक्कासाठी होत्या, काही कामगारांच्या चळवळी होत्या, काही स्त्रियांसाठी होत्या, काही आदिवासी लोकांनी केलेल्या चळवळी होत्या, प्रत्येक हे स्वातंत्र्यासाठी नव्हती. तर आपण ती क्रोनॉलॉजिकली आणि त्याचे कोणी चळवळ उभी केली, कुठं केली, त्याचा काय इम्पॅक्ट पडला, त्याच्यामुळे कोणता कायदा अंमलात आला, तर ह्या गोष्टी बघून घ्या. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात तो कायदा पास झाला किंवा कोणत्या गव्हर्नर जनरलने कोणत्या चळवळीबद्दल कोणता निर्णय घेतला, ह्या गोष्टी एकदा वाचून घ्या. 1857 जो उठाव आहे त्याच्यामध्ये त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी, काळ उठाव चालू झाला, त्याच्या अगोदर कुणी कुणी उठाव केले होते आणि 1857 उठावाचा परिणाम काय झाला, गव्हर्नर जनरल कोण होते, त्याच्यानंतर त्याचा इंग्रजांच्या राजवटीवर काय परिणाम झाला, त्याचा भारतावर काय परिणाम झाला, तर ह्या गोष्टी बघून घ्या. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर समाज सुधारक, म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासातला म्हणजे इतिहासाचे क्वेश्चन पेपर काढले तर हा एम पी एस सीचा सर्वात आवडता टॉपिक आहे, समाजसुधारक मधून. समाजसुधारक जर व्यवस्थित वाचला तर यातले बऱ्यापैकी इतिहासातले मॅक्झिमम मुद्दे कव्हर होतात. पण आता एवढा वेळ नाही. समाजसुधारक एक 6-7 समाजसुधारकांची माहिती रिव्हिजनच्या दृष्टीने महत्वाची आहे. तर शाहू फुले आंबेडकर, वीरा शिंदे, कर्वे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांच्यावर थोडा फोकस असतो आयोगाचा, तर त्यांच्यावर एकदा नजर टाकून घ्या. परत क्रांतिकारी चळवळी, जसं मवाळ चळवळ किंवा काँग्रेसची चळवळ चालू होती त्याला पॅरलल जी क्रांतिकारी चळवळ चालू होती, दोन्हीचा इफेक्ट तेवढाच होता, दोन्ही तेवढ्याच महत्वाच्या होत्या. तर ती पॅरलल चळवळ चालू आहे, त्याच्याबद्दल माहिती प्रत्येक वेळी विचारली जाते. तर भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल विचारली जाते माहिती. आणि आत्ताच राज्यसेवेला प्रश्न त्याच्याबद्दल विचारला होता की एच एस आर एची स्थापना कुठे झाली,
तर त्याच्यावर एकदा नजर टाकून घ्या. तर अजून एक महत्त्वाचा विषय भूगोल, जो हमखास मार्क देऊन जातो. सुरुवातीला भूगोलला मार्क येत नाही आणि नंतर भूगोलमधून मार्क जात नाही, पण भूगोलमध्ये सध्या असा पॅटर्न आहे की फॅक्ट्सवर जास्त क्वेश्चन विचारतात आणि आपल्याला त्या माहीत असणं शेवटच्या टप्प्यात त्या रिवाईज करणं खूप महत्त्वाचं आहे. तर भूगोलाचे जे मुद्दे मला वाटतात की याच्या अगोदर त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले आणि रिव्हिजनमध्ये पण याला जास्त फोकस केला पाहिजे, तर तो आहे की प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलमध्ये महाराष्ट्राचा आणि भारताचा दोन्ही पण यात मुद्दे आहेत, तर महाराष्ट्रावर विशेष भर द्या आणि त्यामध्ये फक्त फॅक्ट्स बघून घ्या की डोंगर कुठले कुठे आहेत, नद्या कुठे आहेत, नद्यांची उगमस्थाने कुठे आहेत, त्या वाहत कुठे जातात, त्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत आणि डाव्या की उजव्या म्हणजे ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्या कोणत्या किनाऱ्यावरून येऊन मिळतात. तर याच्यावर प्रश्न आला आणि आपल्याला आला नाही तर तो एक मार्क आणि निगेटिव्हचा 0.25 मार्क हे जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते एकदा बघून घ्या. कोकणातल्या नद्या आणि कोकणातल्या खाड्या ह्या खूपच महत्वाच्या आहेत आणि जर त्या पूर्ण पाठ नाही झाल्या तर महत्वाच्या तरी नद्याचा सिक्वेन्स पाठ करून घ्यावा लागेल आणि त्याच्यानुसार त्याचा जर एखाद एक दोन ऑप्शन जरी त्यात आले तर आपण इलिमिनेशन ते उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. जर ते जर पाठ होत असेल तर पाठ करूनच घ्या. आणि त्याच्यानंतर लोकसंख्या, लोकसंख्या हा असा विषय आहे की प्रत्येक परीक्षेला त्याच्यावर हमखास क्वेश्चन असतात आणि विशेष संदर्भ महाराष्ट्र, तर महाराष्ट्र आणि भारत याचं कम्पॅरिटिव्ह थोडं लोकसंख्या बघून घ्यावी लागेल आणि लोकसंख्येमध्ये जे नेहमी प्रश्न विचारतात ते लिंग गुणोत्तरावर विचारले जातात, घनतेवर विचारले जातात. त्याचे पहिले 5 राज्य, शेवटची 5 राज्य, महाराष्ट्र, महाराष्ट्र आजूबाजूची जी राज्य आहेत ते कम्पॅरिटिव्हली कधी कधी विचारू शकतात की आपलं गुजरातशी कसं, त्यांचं आणि आपलं कम्पॅरिझन कसं आहे. म्हणजे आजपर्यंत विचारला नाही पण असे प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे महाराष्ट्राच्या आजूबाजूची राज्य आहेत जे आपल्या कॉम्पिटिशनला आहेत तर त्यांची एकदा बघून घ्या. नंतर सध्या महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात बद्दल महाराष्ट्राच्या जिल्हा वाईज लोकसंख्येची वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे तर ती बघून घ्या. म्हणजे जिल्ह्यात कोणती जिल्ह्यावाईज घनता, जिल्ह्यावाईज लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, पहिले 5 जिल्हे, शेवटचे 5 जिल्हे जर ते ग्रुपमध्ये करता आले तर तसं करून घ्या. कारण घनतेचे 500 पेक्षा जास्त घनता असणारे जिल्हे, 500 पेक्षा कमी घनता असणारे जिल्हे, मध्यम घनता असणारे जिल्हे, तर अशा पद्धतीने त्याचा अभ्यास केला तर ते जास्त लक्षात राहील. तर प्रशासकीय विभाग, प्रशासकीय कामासाठी जे महाराष्ट्राचे विविध विभाग पाडले तर त्याच्यानुसार त्यामध्ये कोणते जिल्हे येतात, त्यामध्ये कोणते तालुके येतात, कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जास्त तालुके येतात आणि कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके येतात, जे सेम तालुक्याचे प्रशासकीय विभाग आहेत तर ते बघून घ्या. काही तालुक्यांची नावं समान आहेत तर त्याच्यावर याच्या अगोदरपर्यंत प्रश्न विचारला तो एकदा बघून घ्या. नंतर आर्थिक भूगोल, तर आर्थिक भूगोलमध्ये तसा खूप मोठा टॉपिक आहे हा, त्यामध्ये खनिज उद्योग, वन उत्पादने, प्राथमिक परत दुय्यम, तृतीयक व्यवसाय हे सर्वच गोष्टी येतात. तर त्याच्यातल्या फक्त फॅक्ट्स बघून घ्यायचे आहेत आणि असं भूगोलमध्ये असं चुकण्यासारखं काही नाही आहे. जर तुम्ही याच्या अगोदर भूगोलच्या जुन्या क्वेश्चन पेपर बघून घेतले असतील तर तुम्हाला त्याचा अंदाज आला असेल की भूगोलमध्ये जास्त मार्क घालवण्याचं म्हणजे मार्क जाण्याला स्कोप नाही आहे, मार्क येण्याला इथं स्कोप आहे. तर आपण पुढचा विषय बघू. खनिजे, कोणत्या जिल्ह्यात कोणती खनिजे आढळतात, महाराष्ट्राचं त्याचं देशाचे प्रमाण किती आहे, किंवा जर तसं असेल तर जगाच्या दृष्टीनं भारत खनिजात कुठे येतो, तर ह्या गोष्टी बघून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर उद्योगधंदे, आता महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी उद्योग वेगवेगळे आहेत, तर लाकडी खेळणी, कागद गिरण्या, कापड गिरण्या, तर या गोष्टीवर हमखास प्रश्न विचारला जातो. जोड्या लावायला हा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे ऍटलिस्ट ते बघून घ्या. एक दोन जरी 4-5 जरी आपल्या लक्षात राहिले, जोड्या लावायला एक दोन ऑप्शन त्यातले दिसले तरी ते उत्तर येऊन जातं. तर पुढचा विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हा खूप जास्त कन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल ह्या दोन्ही गोष्टी यात लागतात अर्थशास्त्राला, त्याच्याशिवाय मार्क येत नाहीत. म्हणजे 4 ऑप्शनमध्ये एखादी गोष्ट कन्सेप्टवर असेल तर बाकीच्या 2-3 गोष्टी फॅक्ट्सवर असतील, तर त्या
त्या सर्व गोष्टी बघून घ्यायला लागतील. अर्थशास्त्रामध्ये अगोदरच्या क्वेश्चन पेपरनुसार जर ज्याला जास्त वेटेज आहे तर ते पंचवार्षिक योजना आहेत, जे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण जे पंचवार्षिक योजनेचं मॉडेल आपण स्वीकारलं तेव्हापासून आजपर्यंत किती पंचवार्षिक योजना झाल्या, त्यांची प्रतिमानं कोणती होती, ते पंचवार्षिक योजना लागू करताना परिस्थिती काय होती, नेमकं कोणी लागू केलं, त्याच्यामध्ये कोणत्या योजना झाल्या, कोणते उद्योगधंदे स्थापन झाले, खत कारखाने झाले, काही डॅम्स स्थापन झाले, तर आपण ते प्रतिमानं कोणत्या देशाकडून घेतली, तर ह्या गोष्टी बघून घ्यायला लागतील. नंतर सरकारी योजना, आजपर्यंत ज्या कल्याणकारी योजना सरकारनं राबवल्या, म्हणजे इंदिरा आवास योजना, जवाहर रोजगार योजना, किंवा त्या योजनांची क्रोनॉलॉजी, त्या योजना कोणामध्ये मर्ज झाल्या, तर ते प्रत्येक योजना अशी सेपरेट न बघता ते आत्ताची जी बेस योजना एक पकडून त्याच्यात कोणत्या कोणत्या योजना त्यात समाविष्ट होत गेल्या, तर ते आपण असं रिव्हर्स इंजिनिअरिंगनं बघितलं तर ते जास्त लक्षात राहील. आणि शेवटच्या क्षणी तुम्ही योजनेमधल्या प्रत्येक बारकावे न बघता फॅक्ट्स, कधी योजना कोणती राबवली, त्याचा लाभार्थी गट कोणता होता, कोणासाठी चालू केली, तर या सर्व गोष्टी बघितल्या तर त्याचा फायदा होईल. ते पूर्ण योजना वाचत बसण्यापेक्षा फक्त ज्या आता परीक्षेला महत्त्वाच्या रिव्हिजनसाठी फॅक्ट्स आहेत तर तेवढ्याच बघून घेतलेल्या फायद्याचे होतील. तर सरकारी योजनेमध्ये करंट ओरिएंटेड क्वेश्चन जास्त विचारण्याची शक्यता आहे, की नवीन कोणती योजना चालू झाली तर त्या योजना बघून घ्या करंटच्या पुस्तकातून. दारिद्र्य बेरोजगारी, तर दारिद्र्य आणि बेरोजगारी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जसा हा आत्ताच्या पूर्व परीक्षेला महत्त्वाचा आहे तसा तो बाकीच्या एक्झामसाठीही या या पॉईंट्सवर खूप वेटेज आहे. तर दारिद्र्य बेरोजगारीमध्ये कोणी कोणती मॉडेल मांडली दारिद्र्यासंबंधी, सुरुवातीपासून म्हणजे पहिल्यांदा कॅलरी निकष कोणी आणला, ते आत्तापर्यंतचं जे डिस्प्युटेड मॉडेल आहे ते तिथंपर्यंतचं सगळी मॉडेल बघून घ्यायला लागतील, त्याचे बारकावे बघायला लागतील. आणि ह्या गोष्टी फक्त फॅक्टच्या दृष्टीनं, परीक्षेच्या दृष्टीनं बघून घ्या. सार्वजनिक वित्त, तर सार्वजनिक वित्तमध्ये आपला अर्थसंकल्प येतो जो पॉलिटीमध्ये ओव्हरलॅपिंग आहे, पण इथं पण क्वेश्चन विचारले जातात तर याला वेटेज जास्त आहे. याच्या अगोदर पण खूपदा प्रश्न विचारलेत. तर सार्वजनिक वित्तमध्ये अर्थसंकल्प बनवण्याची पद्धती, त्याच्या रिलेटेड कलम, त्याच्यानंतर त्याच्याबद्दलच्या ज्या समिती आहेत अर्थसंकल्पानंतर येणाऱ्या, त्यानंतर या एकदा बघून घ्या. आणि अर्थसंकल्पानंतर त्याचं ऑडिट जे होतं, म्हणजे आपलं कॅगचे वगैरे ज्या पॉवर्स आहेत, त्यांची नियुक्ती, ह्या गोष्टी बघून घ्या. त्याच्यानंतर भारतावरील अंतर्गत व बाह्य कर्जे, आपली राजकोषीय धोरणं, त्याच्यावरचे राजकोषीय धोरणावर जे आपण बंधन आणली कायद्यानं, तर ते एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये काय बदल झालाय का हे एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर बँकिंग सगळ्यात सोपा विषय आहे आणि मार्क देऊन जातो. तर स्वातंत्र्यानंतर जे आपण काही बँकांचं राष्ट्रीयकरण केलं तर त्या बँकांची संख्या, त्यामध्ये जे सगळ्यात जास्त ठेवी होत्या त्या बँक, सगळ्यात कमी ठेवी असणाऱ्या बँक, त्याच्यासाठी कोणता क्रायटेरिया लावला, तर ह्या गोष्टी एकदा रिव्हिजनमध्ये बघून घ्या. त्याच्यानंतर ज्या बँक स्थापन झाल्या त्याची मुख्यालय किंवा त्यांचं स्थापनेचा काळ, त्या नंतर कोणामध्ये मर्ज झाल्या, त्यांची कार्य काय होती, कोणत्या गोष्टीसाठी कोणती बँक स्थापन झाली, म्हणजे जर आयात निर्यातीसाठी काही स्थापना झाली, काही भूविकास बँका स्थापना झाल्या, महाराष्ट्राच्या संदर्भात जर काही भूविकास बँका असतील तर त्या एकदा बघून घ्या. तर अर्थशास्त्र पण विषय असा आहे की हमखास मार्क देऊन जाणार आहे, यामध्ये मार्क गेले तर आपण स्पर्धेत मागं पडतो, त्यामुळे एकदा रिव्हिजनमध्ये अर्थशास्त्राला थोडा विशेष भर द्या. तर विज्ञान विषय, विज्ञान विषयात तसं एम पी एस सीमध्ये प्रिलियममध्ये सर्वात जास्त वेटेज असतं. विज्ञान हा गेम चेंजर विषय आहे, की जर तुम्हाला विज्ञानमध्ये मार्क चांगले पडले तर तुम्ही हमखास कटऑफच्या वर गेला. तर विज्ञानमध्ये तीन टॉपिक आहेत, विज्ञान तसा खूप मोठा विषय आहे, तीन टॉपिक, तीन सेपरेट विषय जर आपण ग्रॅज्युएशनला वगैरे अभ्यास केला असेल तर ते पूर्ण तीन सेपरेट विषय आपल्याला एका विषयामध्ये कंबाईन करून येतात. त्यामध्ये पण बायोलॉजीला जास्त वेटेज असतं. तर त्यामध्ये प्राणी आणि वनस्पतीचं वर्गीकरण थोडा पाठांतराचा विषय आहे, आपल्याला 9वी 10वीपासून हा विषय आहे,
की प्राणी आणि वनस्पतीचं वर्गीकरण तेव्हापासून बघतोय आपण, तर तो पाठांतराचा विषय आहे. ते वर्गीकरण त्याच्यामध्ये कोणती उदाहरणं आहेत आणि त्याच्या विज्ञान विषय आयोगाच्या दृष्टीनं विज्ञानाला सर्वात जास्त वेटेज आहे. प्रिलियममध्ये विज्ञान हा सर्वात जास्त वेटेज असणारा विषय आहे. जवळजवळ 20 मार्कापर्यंत मार्क म्हणजे ऍव्हरेज बघितलं तर आपण 20 मार्कचं ऍव्हरेज आहे याला. तर विज्ञानमध्ये 3 वेगवेगळे विषय आहे, तर प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. तर आत्ताचे अगोदरचे जे क्वेश्चन पेपर बघितले प्रिव्हियस इयरचे, तर प्राणीशास्त्रावर जास्त भर आहे. त्यामध्ये पण प्राणी आणि वनस्पतींचं वर्गीकरण, तर कोणत्या वर्गीकरणात म्हणजे कोणत्या गटात कोणता प्राणी येतो, कोणत्या गटात कोणती वनस्पती येते, हे गोष्टी लक्षात ठेवायसारख्या आहेत. आणि थोड्या जास्त फॅक्ट्स असल्यामुळं ह्या गोष्टी जास्त वेळा बघाव्या लागतील. त्याचं एक वेळा अजून 1-2 वेळा रिव्हिजन झालं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर पोषण तत्वे, पोषण तत्वामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स जे माणसाला पोषण तत्वे जे लागतात शरीरात, तर ते आणि त्याच्यानुसार आपल्याला कोणत्या पोषण तत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो, कोणत्या पोषण तत्वाच्या आधिक्यामुळे कोणता रोग होतो, तर या गोष्टी बघून घ्यायला लागतील. तर पुढचा मुद्दा म्हणजे पुढचा विषयच म्हणला तरी चालेल, तर भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रामध्ये प्रकाश, ध्वनी, तापमान अशा गोष्टी येतात. ज्या भौतिकशास्त्र एकदा जर समजला तर खूप सोपा विषय आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला काही फॅक्ट्स फक्त एकदा बघावे लागतील, नाहीतरी ते जास्त त्यामध्ये जुन्या नॉलेजवर आपल्याला मार्क्स पडून जातात. तर प्रकाशाच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ध्वनीच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ध्वनीचा वेग काय आहे, त्याच्याबद्दल जर एखादा फॉर्म्युला असेल तर तो लक्षात घ्या. कारण आयोगाचा पॅटर्न सध्या असा आहे की भौतिकशास्त्रामध्ये किंवा फिजिक्समध्ये गणित विचारण्याचे प्रमाण वाढले, तर ते गणितं जर तुम्ही घरी येऊन बघितली पेपर झाल्यावर, तर असं असतं की तो पहिल्या स्टेपमध्ये सुटतं. फक्त आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे, तर ते फक्त फॉर्म्युल्याची एक वेगळी लिस्ट करून घ्या. परीक्षेला जायच्या आधी ते एकदा रिवाईज करा, सकाळी परीक्षेला पेपरमध्ये जायच्या अगोदर, तर त्याच्यावर हमखास मार्क पडतील. आणि पुढचा मुद्दा आहे रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये पण खूप सोपा विषय आहे, म्हणजे आपल्या परीक्षेला पण मॅक्झिमम क्वेश्चन हे सोप्या म्हणजे सुरुवातीच्या ह्याच्यातले येतात. तर त्यामध्ये अणूची संरचना, परत द्रवाच्या प्रॉपर्टी, द्रव म्हणजे वायू, स्थायू आणि द्रव, तर याच्या पद्धतीनं त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांची घनता वगैरे अशा येतात. आणि आपल्याला रसायनशास्त्रामध्ये सर्वात जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो कार्बनच्या रिलेटेड क्वेश्चन येतात. कार्बनच्या प्रॉपर्टीज, कार्बनची बाकीच्यांसोबत ज्या रिॲक्शन व्हायची जी टेंडन्सी आहे, तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. परत आवर्तसारणीवर एक हमखास प्रश्न विचारले जातात. आवर्तसारणीच्या बद्दलचे एकदा मुद्दे बघून घ्या. त्याच्यामध्ये विज्ञानामध्ये वेगवेगळे जे शोध लागले आजपर्यंतचे, म्हणजे ते आपण जनरल नॉलेजच्या पुस्तकात असतात ते सगळे शोध बघायची गरज नाही. जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत, हायलाइटेड आहेत, तेवढेच मुद्दे बघून घ्या की कोणता शोध कोणी लावला. तर पुढचा टॉपिक आहे चालू घडामोडी. तर चालू घडामोडी हा त्या एक जे आपल्याला कट ऑफ क्लिअर करायला लागणारा जो पॉईंट आहे, तर चालू घडामोडी त्यातला एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो विज्ञान नंतर येतो. तर चालू घडामोडीमध्ये चर्चेतील व्यक्ती, तर जे निधन झालेल्या व्यक्ती आहेत किंवा नवीन नियुक्ती झालेल्या आहेत, तर त्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो, तर ते एकदा बघून घ्या. आणि चालू घडामोडीला आयोगाचं असं अपेक्षित असतं की मागच्या परीक्षेपासून ते आतापर्यंतचं, म्हणजे मागच्या ज्यावेळेस पेपर सेट झाला असेल, तर जनरली 1-1.5 महिना अगोदर पेपर व्हायच्या अगोदर सेट होतं असं आपण पकडलं, तर त्यावेळेसपर्यंतचं चालू घडामोडी वाचणं अपेक्षित आहे. त्याच्या अगोदरच्याही विचारू शकतात, पण त्याच्याबद्दल जास्त टेन्शन न घेता जे आपल्या हातात आहे ते केलेलं जास्त चांगलं. तर त्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा भाग आहे की पुरस्कार. तर केंद्र सरकार काही पुरस्कार देतं, भारतरत्न, पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण, तर ते एकदा बघून घ्या. यावर्षी कोणाला मिळाले किंवा याच्या अगोदरचं कोणाला मिळालं ते जोड्या लावामध्ये विचारू शकतात की कोणत्या साली कोणाला मिळालं. पुरस्कार वाचताना ते पुरस्काराची थोडी बॅकग्राऊंड वाचून घेतलेली जास्त चांगली, की पुरस्कार कधी चालू झाले, ती कोणती सामाजिक संस्था देते किंवा सरकार देतं, कोणता देश देतो, त्याची बॅकग्राऊंड काय होती, कोणत्या उद्देशानं ते चालू झालं. तर
हे याच्यासोबतच पिक्चर म्हणजे मूवीबद्दल जे पुरस्कार आंतरराष्ट्रीय लेवलवर देतात की ऑस्कर देतात, गोल्डन ग्लोब वगैरे देतात, त्याच्यानंतर आपला नोबेल प्राईज दे आपण देतो, तर त्याच्याबद्दलची माहिती ह्या वर्षी कोणाला नोबेल प्राईज मिळाला, आतापर्यंत भारतातील कोणत्या कोणत्या व्यक्तींना कोणते पुरस्कार मिळाले आंतरराष्ट्रीय ते एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर इंडायसेस, इंडायसेस म्हणजे विविध निर्देशांक. प्रत्येक वेळी असे एक 25-30 असे निर्देशांक आहेत की ते भारताच्या रिलेटेड आणि जगाच्या रिलेटेड काढले जातात. तर भूक निर्देशांक, HDI, IHDI असे निर्देशांक बघून घ्या. जर शक्य असेल किंवा आधी जर केलेलं असेल की तुम्ही एकत्र सगळे लिहून ठेवले असतील तर त्याचा जास्त फायदा होईल, कारण कोणता निर्देशांक विचारला जाईल याच्यावर काही असं फिक्स काही पॅटर्न नाही. त्यांनी कोणताही निर्देशांक कधीही विचारलेला आहे. त्याच्यानंतर जर महाराष्ट्राच्या रिलेटेड एखादा निर्देशांक असेल तर आपण अंतर्गत कधी कधी HDI वगैरे काढला असेल तर महाराष्ट्राचा रँक किती आहे, बाकीच्या राज्यांचे रँक कसे आहेत, पहिले टॉपचे 5 राज्य कोणती आहेत, तर ते एकदा बघून घ्या. आणि विषय असे निगडीत चालू घडामोडी, म्हणजे जे चालू घडामोडीला पॉलिटी विषयी जर चालू घडामोडी असतील तर घटनादुरुस्ती असतील, त्यामध्ये नवीन कायदे जर आले असतील तर ते बघून घ्या. इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड चालू घडामोडी म्हणजे आपलं GDP बदल, आता रिसेंट GDP आपले परकीय व्यापार, रुपयाची जे चलन आहे ते जे खाली वर जाते तर त्याच्याबद्दलचा निर्देशांक, आता रुपया ऑल टाइम लो आहे तर त्याच्याबद्दलचा पण क्वेश्चन विचारू शकतात. नवीन प्रोजेक्ट कोणते चालू झाले, नवीन डॅम एखादा हे झाला किंवा आता समृद्धी मार्गचा झाला, त्याच्यावर याच्या अगोदर पण खूपदा क्वेश्चन येऊन गेलेत, अजूनही अपेक्षित आहेत. तर तसं एखादा प्रोजेक्ट असेल मोठा त्या स्केलचा तर तो एकदा बघून घ्या. तर या झाल्या अभ्यासाच्या निगडीत गोष्टी. तर शेवटच्या 10-12 दिवसात काही करू नये अशा पण काही गोष्टी आहेत ज्या अभ्यासाच्या निगडीत नाही आहेत, समजा तुमच्या कॉन्फिडन्स बिल्डअपचे आहेत, तुमचा कॉन्फिडन्स लो होऊ नये याच्यासाठी आहेत. ह्या गोष्टी मी अनुभवातून शिकलो होतो आणि ह्या मी इम्प्लिमेंट स्वतः केल्या होत्या, त्याचा मला फायदाही झाला. तर शेवटच्या काही दिवसात टेस्ट सिरीज अजिबात सोडवू नये, कारण टेस्ट सिरीज हा आयोगाच्या त्या लेवलपर्यंत गेलेले नसतात आणि क्वेश्चन चुकतात, मार्क कमी येऊ शकतात, तर त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लो होतो. आणि 60 मिनिटाच्या एका पेपरला जिथं 100 क्वेश्चन आहेत, ज्यामध्ये 15 गणित आहेत, गणित बुद्धिमत्ता आहे, तिथं कॉन्फिडन्स हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं जेवढं जुनं नॉलेज महत्त्वाचं आहे तेवढंच कॉन्फिडन्स महत्त्वाचं आहे. तो कॉन्फिडन्स जर लो झाला तर तुम्हाला मार्क्स पडणार नाहीत आणि एक परीक्षेच्या कोणत्याही एखाद्या फेजमधून बाहेर पडलं तर सेम पोस्ट मिळवायला कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष जातात. म्हणजे हे परीक्षेची प्रोसेस संपून पुढची ॲड येऊन त्याच्यानंतर जे फायनल सिलेक्शनपर्यंतची प्रोसेस आहे त्यामध्ये 1.5 ते 2 वर्ष निघून जातात. तर टेस्ट सिरीज टाळा. त्याच्यानंतर नवीन जर संदर्भ साहित्य काही वाटलं तुम्हाला की कोणी सांगतं की यामधून मागच्या वेळेस क्वेश्चन आले होते, तर बऱ्यापैकी सगळे संदर्भ साहित्य सेम असतात, थोडा फरक असतो 1-2%, 5%, त्यासाठी जास्त पॅनिक व्हायची गरज नाही. आणि ते संदर्भ साहित्य नवीन टाळावं, जुनं जे आपण वाचले त्याच्यावरच विश्वास दाखवून ते रिव्हिजन केलेलं जास्त चांगलं. तर ज्या गोष्टीमुळे आपला कॉन्फिडन्स कमी होतो, आपल्याला स्वतःला माहीत असतं की आपला कॉन्फिडन्स कशामुळे कमी होतो, आपल्याला सगळ्यांना स्ट्रेस असतो की फॅमिलीचा स्ट्रेस असतो, फायनान्शियल स्ट्रेस असतो, बाकीचं आपलं बऱ्याच गोष्टी असतात, प्रत्येकाच्या पर्सनल काही गोष्टी असतात त्यामुळे स्ट्रेस येतो. तर त्या स्ट्रेस येणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आपलं जेवण, आपलं फिरणं वगैरे किंवा मनाला शांतता देणाऱ्या गोष्टी ह्या थोडं आपला थोडा वेळ देऊन ह्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत. पुरेशी झोप घेतली पाहिजे, आता झोपायच्या सवयी आपल्या बदललेल्या असतात तर पुरेशी झोप घेतली पण गरजेचं आहे. पेपरला आता ही गोष्ट खरं अशी एवढी सांगायसारखी नाही आहे की तुम्ही असं म्हणूही शकता की ह्या गोष्टी सांगायला काय आम्ही लहान नाही आहे म्हणून, पण माझ्या मित्राचा एक अनुभव शेअर करतो, जर तुम्हाला ते घेण्यायोग्य वाटलं तर बघा. तर एक माझा मित्र राज्यसेवा मेन्सला आम्ही ज्यावेळेस पेपरला जात होतो त्यावेळेस त्याचं सेंटर वेगळं होतं, तो बाईकवर गेला त्या सेंटरवर आणि पेपरच्या अगोदर एक 1/2 पाऊण तास त्याच्या लक्षात आलं की आपलं हे सेंटर नाही आहे म्हणून. तर त्याच्याकडे बाईक होती नशिबानं, तो गडबडीनं दुसऱ्या सेंटरवर गेला, सेंटर
अगदी जास्त लांब नव्हतं, 5-7 किलोमीटरच होतं, पण तो स्ट्रेस आणि ते त्याचे हे तो त्याचा वेळ वाया गेला, कदाचित लेट पोहोचला असता तर त्याला पेपर दिला द्यायला मिळाला नसता, लकीली तो त्या साईडला तहसीलदार झाला, पण प्रत्येक जण एवढा लकी असतो असं मला वाटत नाही, तर तो लकी होता, आपण कदाचित नसेल, तर त्यामुळं वेळेवर जा. आता आयोगाने थोडा जास्त लवकर बोलवतंय, त्यामुळं हा मुद्दा थोडा एवढा उपयोगात येत नाही समजा. तर याच्यानंतर 60 मिनिटाच्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन असतील, तर अटेम्प्ट किती करावा, कशाला किती वेटेज द्यावं, गणिताला काय, गणिताचं नेमकं काय करावं, तर हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर अटेम्प्टच्या बाबतीत जर माझं पर्सनल जर मी सांगितलं तर मी कधीही 100च्या खाली अटेम्प्ट केला नाही, पण जर एकही ऑप्शन इलिमिनेट होत नसेल, 1/4 निगेटिव्ह आहे आणि प्रत्येक 5 प्रश्न म्हणजे जर 5 प्रश्नामधला 1 प्रश्न बरोबर आला तर नो प्रॉफिट नो लॉस आहे. जर समजा तुम्ही 80 क्वेश्चन सोडवत असाल तर माझ्या मते तुम्ही कॉम्पिटिशनच्या थोडं बाहेर गेला. जर तुमची अॅक्युरसी आपण कन्सिडर करू, टॉपरची अॅक्युरसी ही 50%, 100% त्याला शुअर 50% क्वेश्चन माहीत असतात असं नाही, तर त्याच्यापेक्षा कमीच अॅक्युरसी असते. तर अटेम्प्ट हा मॅक्झिममच असला पाहिजे. जर 1/4 निगेटिव्ह असेल आणि तुमचा एक ऑप्शन इलिमिनेट झाला तर ते तुम्ही 100% अटेम्प्ट केलंच पाहिजे, कारण जर प्रोबॅबिलिटी बघितली तर तुमचं ते विन विन सिच्युएशन आहे तुम्हाला, ते तुम्हाला त्यामध्ये लॉस कधीच होणार नाही. तर ते एक बघा, त्याच्यावर थोडा विचार करा. आणि तुम्ही अगोदर जर टेस्ट सिरीज सोडवल्या असतील, जुन्या क्वेश्चन पेपर बघितले असतील, तर तुम्हाला हे समजून आलं असेल की कोणता टॉपिक कोणत्या वेळेस घ्यावा, गोल कधी करावे, तर त्याची स्ट्रॅटेजी तुम्ही बनवली असेल. तर मी माझी स्ट्रॅटेजी शेअर करतो, तुम्ही ती जशी या तशी वापरू नका, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यात थोडा बदल करा, विचार करा, जर तुम्हाला ती वाटली तर फॉलो करा. तर मी पेपर हातात मिळाल्यापासून सुरुवातीच्या 10 मिनिटात जे ओळीनं 1 ते म्हणजे जास्त क्वेश्चन पेपर न बघता ओळीनं 1 ते 25 क्वेश्चन सोडवत होतो 10 ते 12 मिनिटात, तिथून पुढं 18 ते 20 मिनिटात गणिताचे जे माझे एकदम हक्काचे मार्क्स आहेत, म्हणजे मला गणितात 13 किंवा त्यापेक्षा जास्तच मार्क्स पडायचे, त्यामुळं 15 पैकी, तर त्यामुळं मी प्रत्येक वेळी प्रिलियम पासही होत गेलो आणि चांगल्या मार्जिननेही होत गेलो. तर जे गणित आहे ते मला माहीत आहे की माझं गणित स्ट्रॉंग पॉईंट आहे, आणि कॉम्पिटिशनमध्ये जर सगळ्यांच्या पुढं जायचं असेल तर गणित विज्ञान करंट हाच विषय आहे, तर गणित माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे, तर मी गणितावर जास्त फोकस करेन. तर पहिल्या 10-12 मिनिटात 25 क्वेश्चन, त्याच्यानंतर गणिताचे 15 क्वेश्चन 18 ते 20 मिनिटात, असं अर्ध्या तासात माझे 40 क्वेश्चन व्हायचे, आणि त्याच्यानंतरच्या अर्ध्या तासात 60 क्वेश्चन असं, आणि ते 1-2 मिनिटं शिल्लकच राहायचे माझे. तर असं मी स्ट्रॅटेजी केली होती, तुम्ही स्वतः एकदा बघून घ्या की तुम्हाला ही स्ट्रॅटेजी उपयोगी पडेल का. जर तुमचं गणित एवढं पक्कं नसेल तर गणित कोणती गणितं सोडवायची हे बघा, किंवा जर वेळ पुरत नसेल तर पझलचं एखादं गणित असतं तुम्हाला 100% सुटेल पझल, पण त्यामध्ये 4-5 क्वेश्चन जातात. पझलचं गणित जर याचं आपल्या 60 मिनिटाच्या पेपरमध्ये जर पझल आली तर माझं असं ओपिनियन आहे की ती 9 वाजता सोडून द्यावी, म्हणजे त्याचं अटेम्प्ट तर त्याचं सोडवायला प्रयत्नच करू नये, कारण तो सुटते 100%, पण बाकीच्या क्वेश्चनचा वेळ खाणे. आणि गणित हा विषय असा आहे की एकदम जर सुरुवातीला घेतला तर वेळ जातो, 20 मिनिटात 15 क्वेश्चन होतात, आपला कॉन्फिडन्स लूज होतो, आणि गणित शेवटला घेतलं तर कितीही हुशार मुलगा असला तरी ते आपण पाठीमागचं गणित सोडवत असताना आपलं डोकं पुढच्या गणितावर गेलेलं असतं, त्यामुळं तेवढं कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि गणित चुकू शकतं. त्यामुळं गणित शेवटला घेऊ नये आणि एकदम सुरुवातीला घेऊ नये, गणित मध्यंतरी कुठंतरी घेऊन ते संपवावं. आणि ज्यांना गणित जास्त येत नाही त्यांच्यासाठी सांगतो की बुद्धिमत्तेमधला काही पार्ट आहे ना तो एकदम सोपा असतो, म्हणजे ज्या जी डायग्रॅमचं बुद्धिमत्तेचं गणित दिलेलं असतं तसं तिथं, तर ते सगळ्यात इझी असतं. काळकाम वेग, रेशो प्रपोर्शन, ॲव्हरेज ही गणितं सगळ्यात सोपी असतात. तर तुमच्या स्ट्रेंथनुसार तुम्ही ती गणितं बघून घ्या आणि पेपर सोडवताना ते इम्प्लिमेंट करा. आपण प्रश्न सोडवताना कधी कधी इगो प्रॉब्लेम करून घेतो की हा प्रश्न मी वाचलेला आहे किंवा हे गणित मला सुटू शकतं, आणि तिथं आपण आपल्याला आपण जेवढं ठरवले त्याच्यापेक्षा जास्त वेळ घालवतो.
तर तो इगो प्रॉब्लेम थोडा वेळ बाजूला ठेवा, तो क्वेश्चन सोडून द्या, शेवटला जर वेळ राहिला तर त्याच्याकडे या. आणि मोस्टली आपण परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर कधी कधी असं होतं की आपला काहीतरी चुकतं, नजर चुकीनं एखादा नंबर चुकतो किंवा गोल करायचा चुकतो, म्हणजे सुरुवातीला रोल नंबरचा. तर त्यामुळे पॅनिक व्हायची काही गरज नाही. आयोगाने वेळोवेळी त्याच्याबद्दल नोटिफिकेशन्स दिलेत की ते कसं काय काय कन्सिडर करतात. आपण डायरेक्ट इन्व्हिजिलेटरला सांगू शकतो तसं की हे ही चूक झाली आहे. तर ते त्यांच्या जर हातात असेल, तिथं आयोगाचा एक माणूस हजर असतो, म्हणजे आयोगा जो परीक्षा केंद्राचा प्रमुख असतो तो आयोगाचाच मेंबर असतो, तर तो तुम्हाला ती सुधारून देऊ शकतो किंवा तो तुम्हाला सांगतो की यामध्ये काही तथ्य नाही किंवा काही प्रॉब्लेम होत नाही. तर त्या गोष्टीमुळे पॅनिक होऊ नका. तुम्ही ते 60 मिनिटं बाहेर काहीही होऊ द्या. तुम्ही सकाळी येताना जरी काही झालं, येताना कुणाचं भांडण झालं, काही झालं, तर त्या गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्या 60 मिनिटाचा तुमच्या पूर्ण लाईफवर परिणाम होणार आहे. तर तेवढे एक गोष्ट लक्षात ठेवा आणि तशा दृष्टीनं पेपर द्या. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असतील, तुमच्या अडचणी असतील, काही सल्ला हवा असेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द ऑफिसर पर्सनल मेंटॉर याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन मेंटॉरचे नंबर घेऊन त्यांना फोन करून विचारू शकता. तर तुम्हाला सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा आणि लवकरच आपण ऑफिसमध्ये भेटू ही अपेक्षा करतो. आणि चला नंतर भेटू. ऑल द बेस्ट.